नमस्कार माझे नाव सौ निशा निकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे एन स्क्वे विज्ञान धडा आठवा उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव घटक आहे उपयुक्त सूक्ष्मजीव लॅक्टोबेसिलाय उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव उपयुक्त सूक्ष्मजीव उपयुक्त सूक्ष्मजीवांपैकी आपण अभ्यास करणार आहोत लॅक्टोबेसिलाय रायझोबियम आणि किन्व त्यापैकी आपण आता अभ्यास करूया लॅक्टोबेसिलाय लॅक्टोबॅसिलाय सांगा पाहू सूक्ष्मजीव म्हणजे काय त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत उत्तर साध्या डोळ्यांनी न दिसणारे पण अवतीभोवती सर्वत्र असणारे सजीव म्हणजे सूक्ष्मजीव बरेचसे सूक्ष्मजीव हे आदिकेंद्रिकी रचना असलेले आणि केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसणारे असे असतात सूक्ष्मजीव म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते आपल्या आजूबाजू सदैव असतात आणि त्यांची जी पेशी आहे ही आदिकेंद्रिकी रचना असते आणि ते केवळ फक्त सूक्ष्मदर्शक या यंत्राखाली दिसू शकतात दुसरा प्रश्न आहे तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे उत्तर आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केलेले आहे आपण बघितलं आहे की सूक्ष्म जीवांचे निरीक्षण फक्त सूक्ष्मदर्शक या यंत्राखाली केले जाते लॅक्टो बघण्यासाठी आपल्याला हे करून बघावं लागणार आहे ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा त्यावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादक काच ठेवा संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या टेन एक्स भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या साठ एक्स भिंगाने निरीक्षण करा निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले का या जीवाचे नाव लॅक्टो आहे यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो लॅक्टोबेसिलाय हे विनॉक्सी जीवाणू आहे म्हणजे ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात ज्यावेळेस आपण ही सगळी कृती करणार आहोत आणि कृती केल्यानंतर आपल्याला लॅक्टोबेसिलाय असे मायक्रोस्कोपखालीच म्हणजे सूक्ष्मदर्शिकेखाली दिसणार आहे त्याचं नाव लॅक्टोबेसिलाय आहे त्यांचा आकार हा आयता कृती असतो ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात म्हणून त्यांना विनॉक्सी जीवाणू असेही म्हटले जाते सांगा पाहू दुधापासून दही कसे तयार करतात या प्रक्रियेत नेमके काय घडते लॅक्टोबेसिलाय जीवाणू दुधातील लॅक्टोज जी शर्करेचे किनवन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आंबलामध्ये रूपांतर करतात यामुळे दुधाचा सामो म्हणजेच पी एच कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन होते त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळे होतात यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात आपण दुधापासून दही बनवतो दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते आणि लॅक्टोज शर्करा लॅक्टोबेस्युलाय जीवाणू दुधातील लॅक्टो शर्कऱ्याचे रूपांतर लॅक्टिक आंबलामध्ये करतात त्यामुळे दुधाचा सामूह कमी होऊन जातो आणि दुधाचे सामूह कमी झाला तर दुधातील जे प्रथिने आहे त्यांचे क्लथोन होते त्यामुळे दुधापासून दुधातील प्रथिने हे वेगळे होता यालाच दुधाचे दयात रूपांतर होणे असे म्हणतात जरा डोके चालवा अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात उत्तर दुधापेक्षा दही हे पचिनास हलके असते तसेच त्यात लॅक्टोबेसिला या उपयोगी जीवाणूंचे प्रमाण जास्त असते हे जीवाणू अन्न मार्गातील क्लॉस्टेडियमसारख्या घातक जीवाणूंचा नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात दह्याचा आम्लधर्मी सामू दुधामधील सूक्ष्मजीवांचा नाश करतो त्यामुळे आहार हेच औषध ठरू शकते अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास म्हणूनच डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास सांगतात दह्यामध्ये लॅक्टोबेसिला या जीवाणूंचे प्रमाण जास्त असते आणि जर शरीरात क्लोस्टेडियमसारखे घातक जीवाणू गेले असतील तर त्यांना नष्ट करण्यासाठी लॅक्टोबेसिलाय उपयोगी ठरतात आणि म्हणूनच आपण आपलं पोट बिघडलं असल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास सांगतात कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होऊन त्याला तार येते असे का होत असेल उत्तर दह्याचे विरजन खराब झाले असेल तर त्यात उत्तम गुणवत्तेचे लॅक्टोबेसिलाय नसतात या उलट त्यात क्लॉस्ट्रेडियम या अपायकारक जीवाणूची वाढ झालेली असते दह्याचा सामू देखील बदललेला असतो त्यामुळे दही कडवट व बुळबुळीत बुड़ होते म्हणजेच की खूप दिवसाचं दही जास्त झालेलं असेल तर त्याच्यात जे लॅक्टोबेसिला आहे त्यांचं प्रमाण किंवा ते खराब झालेले असतात आणि त्या ते उलट त्यांच्यामध्ये क्लॉस्ट्रियम सारख्या जीवाणूंची वाढ झालेली असते त्यामुळे दह्याचा जो सामू असतो म्हणजे असतो तोही बदललेला असतो त्यामुळे दह्याची चव कळवट व बुळबुळीत बोल होते व असे दही खाल्ले तर आपल्याला त्रासदायक ठरू शकते दुधाच्या साईचे विरजन करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवतात उत्तर साईचे दही ताक लस्सी लोणी चक्का चक्क्याचे श्रीखंड असे अनेक पदार्थ दुधाच्या साईचे किनवन म्हणजे स्विर्जन करून घरी बनवता येतात माहिती आहे का तुम्हाला हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ म्हणजे नेमके काय अशा पदार्थात लॅक्टोबेसिलाय सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्न मार्गातील क्लॉस्ट्रेडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात प्रोबायोटिक म्हणजेच काय त्या पदार्थांमध्ये आपल्याला जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत लॅक्टोबेसिलाय सारखे अशा सूक्ष्मजीवांचा वापर करून हे पदार्थ बनवलेले असतात त्यांनाच प्रोबायोटिक असं म्हटलं जातं आणि त्या पदार्थांना प्रोबायोटिक पदार्थ असे म्हटले जातात घरचा अभ्यास दिलेल्या नोट्स पूर्ण करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका